सर्वांना नमस्ते, मी माऊली इंगोले. आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय अविनाश धर्माधिकारी सरांच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असलेली चाणक्य मंडल परिवाराची प्रार्थना गायली आहे आणि त्याचबरोबर सरांवर एक छोटा बायोपिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ चार भागांमध्ये विभागला आहे. सर्वात पहिले सरांचे इंट्रोडक्शन, त्यानंतर सरांच्या आपल्या सर्वांना कायम असलेल्या शुभेच्छा, त्यानंतर चाणक्य मंडलच्या प्रार्थनेमागे असलेली सरांची पार्श्वभूमी आणि शेवटी आपल्या सर्वांची आवडती प्रार्थना जी मी गाण्याचा प्रयत्न केला आहे. जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीच कामासा आला. चला तर मग सुरुवात करूयात सरांच्या इंट्रोडक्शनने. श्री अविनाश धर्माधिकारी सर हे 1986 भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. प्रशासकीय सेवेतही अनेक नवीन संकल्पना त्यांनी राबवल्या आणि त्यानंतर एक दशक प्रशासकीय सेवा देऊन 1 मार्च 1996 त्यांनी राजीनामा दिला. मात्र त्यांच्यात लपलेला उत्तम मार्गदर्शक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता आणि UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली, ती म्हणजेच पुण्यातील चाणक्य मंडळ परिवार. या चाणक्य मंडळ परिवाराच्या वास्तूत देशभरातून विद्यार्थी येतात आणि खूप सारी ऊर्जा घेऊन बाहेर पडतात. धर्माधिकारी सरांचं एखादं सत्र ऐकल्यानंतरही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. सरांची अनेक पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. सर्वजणांना अंतःकरणाच्या तळापासून शाश्वत आणि बिनशर्त अशा शुभेच्छा आहेत. 1986 जेव्हा मी आय एस झालो आणि त्याच्या आधी 11 वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून वावरत होतो आणि महाराष्ट्रात आय एस झालेला एकटाच होतो, तर त्या रात्री मी अस्वस्थ होतो. कारण मला डोळ्यासमोर कळत होत की आयुष्य फंडामेंटली बदलून द्यायला लागलं. कालपर्यंत जो अविनाश धर्माधिकारी कार्यकर्ता होता तो आता होतोय अधिकारी. त्याचं पोटेन्शियल काय असतं ते मी माझ्या आधीच्या देशभरच्या प्रवासात पाहिलेलं होतं, तो मी आता होतोय. म्हणून स्वतःशी मी अस्वस्थ होतो की आता आपल्याला कसा अधिकारी व्हायचा. त्या रात्रीच मला कळलेला मुद्दा आहे की कार्यकर्त्याचा आपण अधिकारी होत नाही होत, आपण कार्यकर्त्याचा कार्यकर्ता अधिकारी. चाणक्य मंडल मधलं पण तसेच झाले. प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये गेले पाहिजेत यासाठी आपलं काम चाललं. मग त्या रात्री 1986 जून मधल्या त्या रात्री आधी मुळामध्ये मी स्वतः करता लिहिली एक कविता. स्वतः करता होती, ती दुसऱ्यांकरता नव्हती. ठीक आहे, मी आता अधिकारी झालो, मला कसा अधिकारी व्हायचंय अशा ओळी येत गेल्या आतून. आता ती चाणक्य मंडल परिवारची प्रार्थना आहे. मला वाटतं की सोप्या 12 ओळी तरी त्याचा आत्मा, त्या 12 ओळींचा सुद्धा आत्मा येतो. काय आता मी झालो अधिकारी, आता काय करायचंय? याच उत्तर आहे, जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. मी आयुष्य सार्थकी झालं केव्हा म्हणणार आहे? मला जर दुःखितांचे अश्रू पुसताले ज्या खुर्चीवर, शोषितांचं शोषण दूर करता आलं, न्याय देता आला, तर काहीतरी आयुष्य सार्थकी लागलं. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, मनी हास्य लेवून मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती.
अहंता गळावी अभंगा सम्हणता तपसे तल्लीन आतून होता प्रतिभे समस्तित आकार यावे उरी उत्तमाचे ओंकार गावे हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होवो निसजला तरी मुक्त ज्वाला मुखी जन्म झाला हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती सर्वांना जीवनाचा आपापला सूर सापडो सर्वांच्याच हातून या भारतमातेची सेवा घडो तशी भारतमातेची सेवा घडण्याचं पहिले मुळात स्वप्न पडो या सर्वांनाच असलेल्या शुभेच्छा पुन्हा 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 शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करतो.